मंडळी, नैराश्याच्या लोड शेडिंगवर हास्याचा विद्युत पुरवठा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, चार वार हास्याचा सोपार। मंडळी, एका खानावळीत जेवणासोबतच शिजला जातोय लग्नाचा बेत। चला तर मग सज्ज व हास्याची ही मेजवानी अनुभवण्यासाठी जी घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, हास्य महारथी समीर चौगुले, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप। मावशी, एक नंबर जेवण होतं बरं का? महिन्याच्या महिन्याला पैसे दिले की अजून एक नंबर होईल जेवण, एवढं फक्त लक्षात। हा चला, तुम्हाला काही देऊ का? पाणी 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 देते। थँक्यू थँक्यू। जेव्हा पोटानं पोटभर उपाशी नाही राहायचं, काम करायचंय ना अजून, जेव्हा आणि काही लागलं ते सांगा मला। नाही नाही भीती, हा भीती, कस उभी राहिली आहेस? ते सदानंदराव आले त्यांना पटवायचं आहे की नाही? मला नाही पटवायचं। आग मग पूर्वी माझी काय वाढू का, गोल चपात्या केल्या देऊ का? नाही ना, नाही लागलं 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 तर सांगतो। नाही निवांत, कशाला एवढ्या मोठ्याने बोलतीस ग, काय आवाज आहे? देवाने एवढं पोरीचा जन्म दिलाय, जरा पोरी सारखे वाघ ना। मला नाही आवडत तू। भाजी वाढू का विचारत होते? नाही नाही नको, लागली तर सांग। असं नाजूक आवाजात बोलायचं, चांगलं पोरग आहे, आत्ताच हल्ली बँकेत लागलंय, लग्न कर ना त्याच्याशी। असं नाजूक नाजूक कस प्रेम आणायचं डोळ्यात, लग्न झाल्यावर हमाल्या करायच्या की बसून खायचंय? बसून काही जेव्हा जेव्हा वाढू काही विचारत चपात्या केल्या ते नको नको, पोरी सारखं वागायचं, पुरी सारखं चालायचं, पुरी सारखं चालून पण दाखवायला लागल तुला कस। अशा एवढ्या कशा आला तुम्ही? अशा अशा का आला तुम्ही? तशी चाल मग तशीच चालते। अच्छा हो का? केवळ लागलात बोल नाही तुम्हाला अजून अजून काय हवं का? नाही नाही लागले तर भात वाढू का? नाही नको नको ना सांगा मला, घाबरू नका। कळलं तुला कस? आणि हे वडणीच काय ग, वडणी कश वडणी कशाला म्हणतात? कशाला आवाज आला का? नाही जेव्हा तुम्ही वडणी कशाला म्हणतात, वर वाढायची असते तिला वडणी म्हणतात, याची खाली पडली तर तिला पडणी नाही का म्हणणार? दीड घ्यायच्या अंगावाशी त्यांना वाढायला नीट आवाज, हा नीट आवाज, हा गळा दाबून मारून टाकीन। अस हा वाढ या वाटले होते हे वाटला होते या ताटला होती असं म्हणायचं होत तिला, लावलं भाजी वाढते आवडीची भाजी केली वाढ। अच्छा अजून शिर आवाज असा का आहे? प्रिया मैत्रीण आहे ना तिची, ती डबिंग वाली प्रिया, त्या दोघी भेटून ते आवाजाचं काही ते करत असतात दिवसभर। प्रिया आणि ती डबिंग वाली ही डब्यावाली भेटून काही ते करत असत म्हणून हो जरा उशिराच झाला, बँकेत जास्त काम होतं ना त्यामुळे जरा लोड आहे, वाढा ना वाढा। आवडीची भाजी आहे? अरे वा गवार आहे, गवार केलीये? अरे वा 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 गवार केलीये का, छान आहे। काय गवार गवार छान आहे छान आहे, हो मंगलनी केली आहे, हो होय तिने केली आहे।
सुंदर कोण भाजी भाजी हो माझी आई हीच भाजी बनवते होय काय हो नाही माझ्या पुरीच्या हाताला लई चव आहे हा होय हो ते आहेच आहेच मी कालच आईला सांगत होतो तिला म्हंटल अगं काळजी करू नकोस बँकेच्या बाजूलाच एक खानावळ आहे होय काय हो म्हटलं रुचकर स्वयंपाक करतात तिथली लोक होय आणि माणसं प्रेमळ सुद्धा आहेत आईला सांग आईला सांग एकदम निवांत काय टेन्शन बिन्शन नाही घ्यायचं एकदम हा बिंदास राहायचं मंगल हाय तुमची मंगल हाय तुमची काळजी घ्यायला आईला सांगाय टेन्शन नाही घ्यायचं खाणार का आता हे लाडू केले ते खाणार का आता नाही नाही लाडू नको मी गोड बंद केलंय तिने बनवलेत म्हणून आग्रह करते तुम्ही केलेत लाडू वाढा चार सुंदर काय लाडू लाडू खाऊन तर बघ खाऊन बघ छान आहेत असे मिक्स चव आहे खासियत आहे आमची अच्छा हो का छान आहेत पण छान आहेत सदानंद राव म्हणजे महिली काय म्हणून नाही सांगत हा पण सुग्रण आहे मग मंगल कोण आहे हे मंगल पण हीच आहे सुग्रण आहे ही अच्छा भांडी ना फक्त धुवावी लागतात चाटून पुसून खातात व लोक जेवण आणि टाप टिप लागतं तिला सगळं एकदम स्वच्छता तर बघा एकदम टाप टिप सगळं छान लागतं छान आहे मंगल माझी हो आहे खरंच छानच आहे लग्नासाठी तुम्हाला बघतोय मला नाही मुलगा बघतोय लग्नासाठी मुलगा बघतोय असं अच्छा मुलगा बघताय होय छान आहे कसा बघताय मुलगा एकदम तुमच्यासारखा म्हणजे हे आहा मस्त सुंदर अच्छा असा टोकदार नाकाचा अरे हे दाढी हाय पण नाही पण सोयीनुसार येणारी चालेल आणि हे घाईंच्या दाताचा म्हणजे दाताना नेहमी घाई असते ना वठांच्या बाहेर यायची टेन्शनच नाही आम्हाला हे कसं पण आणि एकदम असत पाहिजे आणि बँकेत असेल तर एकदम उत्तम म्हणजे झालंच बघा म्हणजे का बँकेत का ते पुढच्या महिन्यात परीक्षा देणार आहे ना बँकेची परीक्षा देणार आहे तू बँकेची परीक्षा देत आहेस परीक्षा अरे वा म्हटलं आता काय भाया पास झाली तर नवरा बायको दोघं पण बँकेत असेल तर कसं होऊनच जाईल ना एकदम अगदी अगदी म्हणून छान छान चांगलं आहे बँकेची परीक्षा देत आहे मला सांगायला हवं होतं म्हणजे आताही वेळ नाही गेली आहे काही मदत लागली तर हक्काचा माणूस समजून विचारा अभ्यास झालाय अभ्यास झालाय पण येईल ती ह्याला अभ्यासाला येईल येईल कशाला तुम्ही या इकडं इथं दुपारी आता मोकळं जेवण झालं की काही टेन्शन नाही आमच्या इकडं माझं म्हातारीच काय पावा झोप लागली की पार खोपा जरी पडला तरी मला काही जाग येत नाही मावशी ओ मावशी आला होता या या मावशी भूक लागली हो भूक लागली वाढा हो भूक लागली हो वाढते वाढते कसं काय बरं ना लवकर वाढा लवकर वाढा नाही तर ह्यांच्या ताटातलं खाईन नमस्कार 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 मंगल ताटांचा आणते नवीन काय इकडचे दिसलं नाही याच्या आधी कधी हो हो नवीन नवीन नमस्कार मी सदानंद इथे गावात नवीन आहे समोर ती MHJ बँक आहे ना तिथे बदली झाली आत्ताच काय वॉचमन म्हणून का बंदूक कुठे आहे नाही वॉचमन नाही मी कॅशियर म्हणून लागलोय कॅशियर म्हणून हो पैसे नीट सांभाळा माझा अकाउंट आहे तिकडे नेहमीच आहे इकडचं ओ डफलीवाले ते जसं डफली सारखं पकडलंय म्हणून आवडला आवडला
सॉरी सॉरी म्हणजे मला असं काय तुमची मस्करी नव्हती करायची पण असं डफली सारखं इतकं का पुसताय ते ताट तुम्ही. मी इकडे जेवायला आलोय राख खायला नाही. म्हणजे चौघुले या मुलीची सवय मोबाईल बघता बघता माझी भांडी मिसळते. राख पोटात गेल्यावर काय होणार नाही झालेलं काय रोज रोज होणार आहे नाही. तुम्ही राख नाही ना खाल्ली नाही मी म्हणजे नीट पुसलंय ना ताट. नाही मला डायरेक्ट पडलं. अरे बापरे याचा तोंडात घास घाल नाही तर शांत नाही बसणार. आवाज आवाज तुम्ही जेव्हा काही निवंत आपलं नाही ना हो लिंबू पिळलो नेहमीच आहे नेहमीच आहे. अच्छा वाडा त्यांना वाडा ना त्यांना वाडा बाकी जेवण हा थांबा वाढते हळू. पण हाताला चव आहे त्यांच्या. आजचा स्वयंपाक बघा ना फार रुचकर केलाय. रुचकर केलाय लाडू बघा एकदम चविष्ट. बघू बघू जरा हे बघा वा वा पोह्याचा लाडू वाटत. काल सकाळी फोडणीचे पोहे केले होते का. हो नाश्त्याला पोहे होते काल. हे काय त्याचाच लाडू आहे. हे खासियत आहे आमची असं काही नाही ते आईने शिकवलंय ना ते आमची खासियत आहे. काय खासियत दिसत नाही जेवते त्यांना तुम्ही पण चुकून झालं असेल नाही होऊ शकत होऊ शकत नाही त्यांच्याकडनं चुकून होऊच शकतं. काय इतक्या गोष्टी मॅनेज करायच्या म्हणजे टफ जात असेल ना. स्वयंपाक पण करायचा परत परीक्षेच्या विवंचनेत पण असतील. मंगल तू परीक्षा देते. हो बँकेची परीक्षा देत आहेत त्या. हो मंगल मला सांग 16 सक किती. सांग सांग 16 सक किती. काय करायचं. एटीएम चा पिन नंबर नाही मागितला मी. 16 सक किती ते सांग. बघा 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 16 सक विचारलं की बे पासून सुरू करते. उद्या 18-8 विचारलं तरी सुद्धा बे पासून सुरू करते. डायरेक्ट शेवटचं विचारलं येणार नाही. सगळ्याची सुरुवात बे पासून. गंडावलंय तुम्हाला गंडावलंय. असं का बोलताय. हे खरे पिवळे पोहे आहेत. हे असे बाहेर आले आहेत. मग आता हा गुळाचा मुलामा होता. आता पटकन कडीपत्ता सगळे पोहे बाहेर पडलेत की नाही बघा. नाही हो ते असं काही सांगताय तुम्ही. अहो गुंड आहे गुंड ही. नाही गुंड नाही हो माय गरीब बिचारी पोरगी. काही काय बोलताय तुम्ही. गरीब बिचारी मग त्या मुलाचं काय झालं. कुठला मुलगा. ज्या बरोबर ही पळून गेली होती. ही मुलासोबत पळून गेलेली. मुलासोबत पळून गेली. नाही हो पोरगी वाटते का तिला बाहेर रस्ता पण नाही माहित. तुम्हाला काय करायचं. मी कोणाला पण पळून जाईल. जेवण निघाला. मी जेवायला चालू इकडे काय राहायला आलोय का. मी यांच्या आवाजाला काय झालं. अंगात आलं नाही. असं हेच खरे पिवळे पोहे आहेत तिचे. माझा आवाजच जा टकलाचं बघ रे. खोटा दिन वीस जन्म त्याच्यावर. बसा बसा तुम्ही. आवाजच यांच्या आवाज. तुम्ही स्थळाचं बोलत होता. माझं राजूवर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचंय. हे संस्कारी पोरगी आहे माझी. नाही संस्कारी काय करू. अशी जाऊ खाली जाऊ. नाही ग अगं असं नाही करायचं. फुल मारी ना मी परत येऊ नको माझ्या दारात. तू चल 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 असं नाही बोलायचं. बस तुम्ही सॉरी सॉरी बस तुम्ही. काय आयुष्यात काय ठरवलंय पुढे. काय आता आयुष्यात कुठल्याच पद्धतीचे पोहे खायचे नाहीयेत मला. ए जेव चल. काय ती चाल काय तो आवाज काय तो बेत. बंद परफॉर्मन्स. अशोक सर काय म्हणाल. किती छान खरं दाखवण्याचा कार्यक्रम. म्हणजे खरंच फक्त एकच त्रुटी राहिली. तिच्या मंजूळ आवाजात एखादं गाणं म्हणायला पाहिजे होतं तिने. काय बहार आली असती खरंच तुम्हाला सांगतो. अतिशय म्हणजे आधुनिक असं दाखवण्याचा हा कार्यक्रम. म्हणजे एकदम आयुष्यभर तिनं काय छान जेऊ घातलं असतं खरंच. छान फारच सुंदर. आता माझं लग्न झालंय म्हणून नाहीतर. फुल टू एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता.
समीर दादा छान दिसतोस, मला तुझी ही वेशभूषा खूप आवडली आहे. थँक्यू. मने मला असं तुझ्या बरोबर एकदा वॉकला जायचं. अशक्य वॉक होता वनिता. चेतू फायरी परफॉर्मन्स म्हणजे फारच मस्त. मजा आली तुम्हाला सगळ्यांना बघून. मस्त पृथ्वीक मस्त मजा आली. सतत घोळ घालणारा ओंकार चौघुले आज सज्ज झालाय स्वतःचं करिअर घडवायला. चला तर बघूया तो आज कोणता नवा घोळ घालतोय ते. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि विनोदाचे नवे पंडे ईशा डे. किती वेळ अंघोळ, पाऊण तास. अग केसांचा गुंता. केस कुठे एवढा गुंतावायला. तुझा केसांचा गुंता. बाथरूम मध्ये सगळे केस पडलेत तुझे, त्यात माझा साबण अडकला, तो काढेपर्यंत अर्धा तास गेला. ओ खरंच, पण खूप केस गळायला लागले, तो कळतच नाही असं का होतंय. मला काय वाटतं माहितीये, काही महिन्यांनी रस्त्यातून जाताना लोक ओळखणारच नाहीत तुम्ही चालताय का मी. पिंडक. आता सांगत जाणार नाही मी तिला, असं फक्त दाखवत जाईन, ते फक्त वाचायचं. ते जाऊ दे. काय सांगतेस काय? कळलं नाही, कळलं नाही मला काय 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 काय. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. माझ्यासाठी सरप्राईज आहे. काय सांगतेस कुठे सरप्राईज? कुठे आपण सरप्राईज? हे सरप्राईज आहे. हा दादरचा जॉन विक हा सरप्राईज आहे. तसं नाही हो, नवीन कपड्यात किती रुबाबदार दिसतोय बघा माझं फोन. एक मिनिट, पण हे नवीन कपडे आले कसे? मंथ एंड सुरू आहे ना, खर्च करायचा नाही ठरलं होतं आपलं. हा कुठून आणलेस हे पैसे मला सांगा. अरे इकडे खुर्ची आहे ना आपली, ती कुठे? नेहमी इकडे असते अशी अशी तोंड करून. आहे कुठे खुर्ची? हो बाबा, आता कळलं कसे आले नवीन कपडे. खुर्ची विकली रे, खुर्ची विकली. घरची खुर्ची विकलीस तू? नवीन कपड्यासाठी घरची खुर्ची विकली? लाज आहे याला. अहो मी काय करायचं होतं मग बाबा, तुम्ही पण फोन उचलत नव्हतात, आईकडे पण पैसे नव्हते, आणि इमर्जन्सी होती मला नवीन कपड्यांची. अरे म्हणून घरातलं फर्निचर विकायचं का? एवढे काय इमर्जन्सी आली होती घरातली, खुर्ची विकून तुला नवीन कपडे घ्यावे लागले. सांगते ना, थांबा ना, सांगते. ओंक्याचा नोकरीचा पहिला दिवस आहे. खुर्ची का विकली? मला नोकरी मिळाली त्यावर रिएक्ट व्हा ना बाबा. तुला नोकरी मिळाली? हो. या म्हणजे पगार द्या. ती नोकरी महिनाभर काम करून हो ती नोकरी तुला मिळाली? हो. काय, कोण स्वतःची कंपनी गच्चीवर घेऊन गेला आणि धक्का मारला त्याला? आई सांग ना बाबांना. अगं बारावीतले तीन विषय राहिलेत ना त्याचे, अजून नोकरी कोण देणार? असू द्या, नोकरी मिळाली आहे ना त्याला, आता कौतुक करा ना जरा. एक मिनिट, तू मला काही बोलला का नाहीस या नोकरीबद्दल? आईला सगळं सांगतोस, मला का नाही बोललास? मी ठरवलंय या पुढे बोलून नाही दाखवायचं, डायरेक्ट करून दाखवायचं. खरंय खरंय खरंय, बोलून 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 काही होत नाही, केलं 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 ना की केलं होत. स्वतः जे बोलतेस ते चेंज म्हणून ऐकत पण जा ना जरा. इतकं बिंडोक वाक्य ना हे, काय त्या वाक्याला अर्थ आहे? केलं 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 करून करून काय बोलतेस तुझं, तुला कळतंय का? अरे बेडकाचा डराव डराव असत ना, त्याला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. एवढं निरर्थक वाक्य आहे, जरा थांब आता, हे करू नको. तू सांगतो नाही बोलत मी काही. बर बस बस इकडे चिडू नका. तू जे म्हणतोयस की तुला नोकरी मिळालेली आहे असं तू आता काहीतरी बोललास. येस. कुठे नोकरी मिळाली मला जरा कळेल बाबा. हा मी कलेक्टर झालोय. बळा मी पण राष्ट्रपती झालोय. नका ना मस्करी करू.
सुरुवात तो करतो ना, मी केली तर मग काय झालं? तो नाही मस्करी करत आहे हो. अगं ह्याला कलेक्टर कोण करणार आहे? ह्याला कलेक्टर बाबा बाबा कलेक्टर म्हणजे मी मनी कलेक्टर झालोय. मनी कलेक्टर म्हणजे आपला शेट्टी आहे ना, शेट्टी अण्णा, हा त्याचा चमेली बार आहे, त्यात मला मनी कलेक्टर म्हणून नोकरी लागली आहे. मनी कलेक्टर म्हणजे हा त्या चमेली बारचा जो शेट्टी अण्णा आहे त्याच्याकडे मनी कलेक्टर म्हणजे अरे त्याची त्याची उधारी वसूल करणार आहेस याच्या पुढे तू. म्हणजे आपल्याकडे जो तो काही दिवसांपूर्वी खानदेशी विन डिझेल आला होता त्याचं जे काम होतं ते तू करणार आहेस आता. अरे रे 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 वाहरे वाहरे क्या बात आहे. चौगुल्याचा पोरगा बघा आता काय करणार आहे. अरे तो दादागिरी करणार आहे जाऊन इतरांच्या घरात. एक मिनिट, हा कसला दादागिरी करतोय? जमणार आहे का त्याला? तुमचंच बुळचट रक्त आहे त्याच्यात. हा म्हणजे तो खानदेशी विन डिझेल जर याचा बाबा असता तर केली असती दादागिरी ओंक्याने पण माझ्या. पण काय सगळी स्वप्न काही खरी होत नाहीत आपली. काय बोलतेस तुझे, तुला कळतंय का अगं दादागिरी करणार इतरांच्या घरात जाऊन? सिरियस नाहीये का? नाही करणार. यांचा संसारी पोरगा जाऊन त्यात पैसा निकाल मारेल. ऐका ना, करत बसाल पुढे. मी शांत व्हा. मी सांगतोय तुम्हाला, नाही करणार मी दादागिरी बाबा. दादागिरीचा नाहीये. मी काय करणार आहे माहितीये का? नर्तिका असतात बार मध्ये, त्या नाचत असतात, त्यांच्यावर आपले सगळे लोक आहेत, ती बक्षिशी अशी उडवत असतात, ती बक्षिशी खाली पडते, ती उचलायचं काम मी करणार आहे. म्हणजे अरे या मम आई सांग ना यांना. अहो असं काय करतो तुम्हाला कसं ते? एक मिनिट हे बघा, आता समजा एक मिनिट हे बघा, समजा हे आता पैसे आहेत, समजा आणि हा समजा ना जरा आता हे आणि मी समजा आता मी नर्तिका आहे हा आणि मी नाचते आणि हे लोक ते पैसे उडवतात आणि ओंक्या उचलते. मी नाही उचलणार, ओंक्या उचलणार. आलं लक्षात आलं? हे सगळं मी करणार आणि बार बंद झाल्यावर माझं काम. ए सफीना इधर आ, ये रे तेरा, और ये प्रीतिका ले, हाँ और रुखसाना ये भी ले. अरे जल्दी ले. और वो गणपत किधर है? हाँ गणपत ये ले. हाँ ये ले गणपत. अरे लेना वो टैक्सी मंगा. हाँ प्रीति को ना ओटीपोट में दुख रहा है तो उसको घर छोड़ के आ. हड्डे बिड्डे में टैक्सी डाल मत और तू जल्दी आ. चल 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 काम पे लग. चल नाटक मत कर. अरे पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची टेक्निकल रिहर्सल का करायची असते? एवढं कशाला केलं सगळं? तुम्हाला कळलं नाही? अगं तुला कळत नाही बावळट बिंडोक, तुला कळत नाहीये हा काय जाणार. अरे हा काय करतोय? इतरांनी अय्याशी केलेले पैसे स्वतः गोळा करणार आहे. अरे चौगुल्यांचा दिवा आहेस ना रे तू, का झिरोचा बल्ब आहेस तू चौगुल्यांचा? अरे ह्याचे आजोबा ना आदर्श शिक्षक होते आणि हा काय करतोय? शिक्षक करून बोलवणाऱ्या मुलींवर उडवलेला पैसा गोळा करायला जाणार? नाही ग नाही ग. अगं तुला मी आई शपथ सांगतो, मी तुला हेच सांगणार होतो. आज काल मी माझ्या बॉसशी बोललो याच्याबद्दल. काय? याला ट्रेनिंग म्हणून आमच्या ऑफिसमध्ये लावूया, 6 महिन्यात हा कन्फर्म होईल. हॅलो हे थांबा जरा, तुमच्या त्या एमएसजी इंडस्ट्री फिंडस्ट्रीमध्ये मी काम नसतो करत, कळलं ना? अरे मग काय तुझा चमेली बार क्या तीर्थक्षेत्र आहे ते? 300 कोटीची एमएसजी इंडस्ट्री आहेस कुठे भाडा? 300 कोटी आहे टर्नओव्हर वर्षाचा. हो शेट्टी अण्णाचे भारतभरात 12 बार आहेत, एका महिन्याचा टर्नओव्हर 600 कोटी. आहात कुठे तुम्ही बाबा? मला सांगते बॉसचं काहीतरी. माझ्या बॉसला काही बोलायचं नाही. हा अरे त्यांचे शिक्षण माहिती. कोण ओळखतं तुमच्या बॉसला? पीएचडी. एक मिनिट मला आडनाव सांगा तुमच्या बॉसचं. आडनाव सांगा तुमच्या बॉसचं. नेने. त्याच्या बॉसला काय म्हणतात? अण्णा. अम्म अण्णा मतलब ए चल दे पैसा दे लाने का अंदर. अण्णा अण्णा पैसा अण्णा. तुझ्या आईने काय आज का गुंडाराज बघितला होता पोटात असताना? अरे ही काय भाषा आहे तुझी? चौगुल्यांच्या घरात कुठली भाषा आहे ही तुझी? अण्णा नाही अण्णा अंडा काय काय भाषा आहे तुझी? समजू. अगं नेने साहेबांनी लावलंय ना मला नोकरीला, केवढे सिनियर आहेत. काय नेने 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 लावलंय हो? याचा बॉस शेट्टी, याचा शेट्टी झांझरिया हे करू शकतो. तुमचा बॉस करू शकतो झांझरिया? अगं मुळा जगातला प्रत्येक शेट्टी झांझरिया करत नाही. याचा बॉस असेही काही शेट्टी आहेत ते नॉर्मल चालतात. प्रत्येक घेतला शेट्टी चाललो ग भाजी आणायला. कित्ता म्हणजे भाजी आला घरी भाजी घेऊन. असं असतं का प्रत्येक शेट्टी? सॉरी मुळात तो शेट्टी वेगळा आणि हा धांगरेवाला शेट्टी वेगळा. कळतंय का तुला? सॉरी सॉरी जाऊ द्या. अगं ते काय करतो ते बघते कार्ट तुझं. अगं ते कलेक्टर बीट. अरे वाया गेलं रे वामा मार्गाला लागलं. नका ना भांडू यार तुम्ही.
पहिला दिवस आहे ना जॉबचा, कशाला भांडताय मला कळत नाहीये. सॉरी सॉरी नको ना भांडू, तुमच्यामुळे होतो चिडचिड करतो. सोन्याचा पहिला दिवस आहे ना. आई मला 8:30 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत जॉब करायचा आणि तुम्ही असे भांडताय. सकाळी 8:30 ते रात्री 2:30 हे काय टायमिंग आहे कामाचं? काय टायमिंग आहे म्हणजे 8:30 वाजता जाऊन काय करणार असत्या बार मध्ये? मला सांग. बार मध्ये नाही, मटका बिझनेस आहे अण्णाचा, मोठा मटका बिझनेस अण्णाचा, मला सांभाळायचा आहे. ओके बघ, हे बघ, लहानपणी मी तुला सांगितलं होतं की हस्तकलेवर लक्ष दे, तेव्हा जर लक्ष दिलं असत ना तर हा मटकाचा बिझनेस तुझा झाला असता. लक्ष दिलं नाही बाप, सांगतो हे कर डोकं वेगळंच काहीतरी डोळ्यासमोर. हे नाहीये तू मटका नाही बाबा, मटका म्हणजे. अरे यार आई यांना मटका माहित नाहीये यार. मटका तुम्हाला मटका माहित नाही? नाही काय करायचं यांचं, यांना मटका माहिती नाही रे. हात वर मटका म्हणजे काय? ए गणपत, ए भाई बिडू, मटका नाही बता तेर आई तेरे को कुछ भी नहीं मालूम रे गणपत. इधर आ, ए इधर आ ना. अरे इथेच असताना इधर कशाला बोलते? आवाज नीचे, इधर आ. मटका मालूम नहीं? अरे नहीं नहीं मालूम, अभी किती वेळा सांगायचं? अरे मटका मतलब अन्ना के अड्डे पे जाने का और आकड़ा लगाने का. आकड़ा बोले तो ए बता बता क्या लगाने का? जोड़ी संगम पत्ती पाना लंगड़ा दुर्री पंजी क्या बोलो? ए दुर्री लगा दुर्री, ए चल चल चल, और को ए एक बार लगाया हाथ नहीं लगाने का वापस. दुर्री कोई दुर्री है क्या? दुर्री या दुर्री और दुर्री, ए लंगड़ा लगा एक और. ए तू क्यों आया रे? कल का पैसा दे पे. ए लगाने का नहीं, पहले कल का पैसा दे फिर आने का. चल निकल चल, ये दिखना नहीं चाहिए वापस, समझा ना? ए चलो चलो चलो. अरे ए, क्या क्या चीटिंग? ए पूरा दुनिया में किधर भी चीटिंग होएगा, इधर चीटिंग नहीं होता, इधर सब चीट पे चलता है. पूरा जबान का धंधा है, चीटिंग नहीं होता है, जबान का धंधा है. समझा ना गणपत? समझा क्या? ईशा हे सगळं तुला कसं माहिती? तेच करत कमाल आहे. येता जाता नजरेस पडतो ना. ईशा माझं येता जाता तेच आहे, तुझंही येता जाता तेच आहे, मला कसं दिसत नाही? तुला कसं दिसत? अरे तुला कळतंय का रे आयुष्यात तुझं काय होणार आहे? काही ठरवलंयस का रे भविष्य वगैरे काय? बाबा तुम्ही नका आईला बोलू. इथे तुम्ही या तर आधी त्या चमेली बार मध्ये अण्णाच्या, बघा तो कसा चालतो, मला केवढा स्कोप आहे त्या करिअर मध्ये. आत्ताच्या आत्ता जायचं, थोबार फोडलं जाईल नाही तर आत्ताच्या आत्ता जा. खूप शांतपणे समजवायचा प्रयत्न केला तुम्हाला, आता बस झालं, मी निघतोय. मला ओपनर दे आई, दे एक मिनिट. ओपनर कशाला पाहिजे? अरे ओपनर कशाला म्हणजे बिअर कशी काखेत न उघडू बिअर असं करायला लागणार ना. द्या इथे. काय काय दिवस आलाय चौगुलांवर? नाही अरे हात चाललं चाललो म्हणजे जा. अहो ते हात चालला मला नाही सांगता. काय माहिती नाही शांत बसा, बॉसचा फोन आहे. हॅलो हॅलो अण्णा. अरे नाही नाही निकली राहू. अच्छा अच्छा अच्छा. अरे नाही चलेगा ना? चलेगा चलेगा. अरे कोई वांदा नाही. हा हा ठीक आहे ठीक. काय म्हणाला अण्णा? काही नाही आई, ते आता पायल रुक्साना सफीना आणि सकीना येणार आहे तिथे, तर त्यांना ठेवून घे. त्या सगळ्या कोण आहेत या पायल वर कोण आहेत त्या? अहो बाप काय झालंय, काल रात्री 12 धाड पडली तर ह्या चौघी जणी ना अंडरग्राऊंड रूम मध्ये होत्या रात्रभर. तसं सकाळ झाली आहे पण पोलीस त्यांच्या मागावर आहेत ना. तर मग अण्णा म्हणाला की ओंकार के घर पे 4 दिन रुक जाओ, कोई वांदा नाही. कोई वांदा नाही ना? काय प्रॉब्लेम काय त्याच्यात? एवढा काय त्याच्यात? पाहुणे येता घरा तोची घरात चमेली बार असा काय? एवढं मालवणी झाला आधी तोची चमेली बार असा. चला चला आवरा आवरायला घ्या पटापटा. चला घर आवरूया, पोरी येतात. एक काम करा, जरा बाहेर जाऊन या पटकन आणि पानटपरीवरनं 25-30 ती पाकिटं घेऊन या. जा. कसली पाकिटं? अहो असं काय करता ती? नाही काय अशी खातात? आणि मग अशा पोरींना रात्री लागेल ना. आणि अंडा बिंडा बी लाव, उर्जी उर्जी लगेगा तो प्रॉब्लेम नाही होणार चाहिए बाद में. आणि वजरी असेल तर उत्तम. ते काय असतं बाबा? वजरी पण आणा, वजरी पण आणा. जसला आवडायला घ्या. ए तू काय मदत करणारच का नाही मला बाबा? मिस बिंडोक, मिस बिंडोक, चिमट डिंबोक. अशोक दादा तुमच्या मते हा हास्य मटका लागला की नाही? अरे काय 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 मजा आणली कारण. आणि त्या मटक्याच्या ह्याच्यावरची जी बोली आहे ना, ती ज्या सफाईनं तुम्ही म्हणून दाखवलीत
ते खरोखर म्हणजे हे नवीनच आहे सगळं. हे मी कधी ऐकलं नव्हतं तुम्हाला सांगतो. फारच फारच विलक्षण. म्हणजे लेखन तर सकस आहेच, पण तुमचं सादरीकरण पण काय सुंदर. तुम्हाला सांगतो अभिनयसुद्धा क्या बात आहे, फार सुंदर, फार सुंदर. मंडळी, आता इथे होणार आहे एका फिल्मचं प्रमोशन. त्यात कोणाचं प्रमोशन आणि कोणाचं डिमोशन होत आहे ते बघणार आहोत. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, रत्नागिरीचे रत्न श्रमेश भेटकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी इंदालकर. कसं काय महाराष्ट्र, बरं आहे ना? असणारच, कारण तुमच्या आयुष्यात माझा आवाज तुमच्या लाडक्या रेडिओवर भेंडी 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 बात कर प्रिया से. हाय 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 हाय, तुमची लाडके आरजे शिनी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय तुमचा लाडका शो. आय हाय हाय, सिनेमाची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे प्रीत तुझी माझी या सिनेमाची संपूर्ण टीम. हाय गाइज, सो आपल्यासोबत आहे सिनेमाचे रायटर अँड डिरेक्टर श्रमेश बेटकर. नमस्कार. देन आपल्यासोबत आहे फिल्टर पाड्याचा बच्चन. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. आणि देन द हिरोईन इज हियर, महाराष्ट्राची क्रश, तरुणाईच्या दिलाची धडकन धकधक, हाय हाय शिवाली परब. हॅलो हॅलो, हाय गाइज, आज धमाल करूया. कमाल एनर्जी. सो सगळ्यात आधी श्रमेश, मी तुझ्याकडे येते. तू या फिल्मचा डिरेक्टर आहेस, रायटर आहेस, म्हणजे कशी सुचली ही कथा, या कथेने जन्म कसा घेतला? म्हणजे मला थोडं सांगायला आनंद होतोय की आज सिनेमा पूर्ण झाला. खूप जणांचे कष्ट आहेत आणि माझं पहिलं अपत्य आणि असं वाटतं की माझं सिझेरियन झालंय. ऍक्च्युली या सिनेमाच्या मागे एक छोटीशी गंमत आहे, ती मला या क्षणी सांगायला आवडेल. म्हणजे जेव्हा मी हा सिनेमा लिहित होतो तेव्हा याचा हिरो ओमकार राऊत होता. हो, पण काय झालं, दुर्दैवाने पार्कात चालता चालता त्याच्या समोर एक अर्ध्या फुटाचा खड्डा आला. तो क्रॉस करून त्याला जायचा होता, पण त्याने आळसपणा केला आणि खड्ड्यात पडला. पण खड्डा अळशी नव्हता, त्याची हाडं अळशी नव्हती, हाडं तुटली. आजूबाजूची लोक अळशी नव्हती, ती त्याला घेऊन हॉस्पिटलला गेली. डॉक्टर अळशी नव्हता, त्याने प्लास्टर चढवलं. प्लास्टर त्याच्या पायावर 21 दिवस होतं, कारण ते अळशी नव्हतं. असं सगळं झालं, त्यामुळे नाईलाजाने तो या सिनेमात नाही. मग शेवटी मी गौऱ्याला फोन केला, प्रख्यात अभिनेता गौरव मोरे. तो फोन राखेने उचलला. मग मला लगेच कळलं की दोघांकडेही काम नाही. असं झालं, मी म्हटलं गौऱ्या सिनेमा आहे करणार का, तुझ्याकडे वेळ आहे का? गौऱ्या म्हणाला की मला कोण कुत्र विचारत नाही, तू फोन केलायस फक्त. पुढच्या क्षणाला द गौरव मोरे वॉज ऑन द स्टेज, सच अ चुम्मेश्वरी पर्सन. आय लव्ह हिम. वाह वाह, थँक्यू. ओह माय गॉड, ओह माय गॉड, व्हॉट अ स्टोरी, व्हॉट अ स्टोरी मॅन. आय मीन गौरव, तुला खरं सांगू, अशा अचानक ज्या संधी मिळतात ना, त्यातनच एखादा माणूस सुपरस्टार होतो. काय गौरव? येस, आणि त्याला ती संधी मिळाल्यामुळे तो सुपरस्टार होतो. एक्झॅक्टली, कमाल उत्तर दिलाय गौऱ्याने. शिवाली, मी तुझ्याकडे येते. तू या फिल्मची हिरोईन आहेस, लीड आहेस. ही फिल्म जेव्हा तुला ऑफर झाली तेव्हा तुला काय वाटलं, काय विचार केलास? खरं तर जेव्हा मी पिक्चर साईन केला तेव्हा फिल्मचा हिरो होता ओंकार राऊत. ओ माय गॉड, आणि आमची केमिस्ट्री सगळ्यांनाच माहिती आहे. गेली 5 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय, 5 फिल्म्स केल्या आहेत आणि सोशल मीडियावर आमची केमिस्ट्री इतकी फेमस आहे ना, म्हणजे आमचा हॅशटॅग पण आहे शिवाली ओंकार हॅशटॅग शिका. आणि ओंकारचे जे सगळे फॅन पेजेस आहेत ना, सगळ्यावर माझा आणि ओंकारचाच फोटो आहे. फक्त माझा ओंकारचा, माझा ओंकारचा इतकी. पण अनफॉर्च्युनेटली त्याचा पाय तुटल्यामुळे माय गॉड, आय फील सो बॅड की तो नाही आहे. मग तो नाही आहे म्हणून हाय, तो नाही म्हणून हाय. हाय म्हणजे
अरे हाय माझं काय तर नाव असेल ना यार मला तो नाही म्हणून हाय असं कसं नाही तसं नाही हाच किती अर्थ वेगवेगळे येतात ना हाय 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 म्हणून तसं नाही म्हणजे ह्याच्याबद्दल गौरव बद्दल सांगायचं म्हणजे ही इज व्हेरी जेंटलमॅन पर्सन खूप जेंटलमॅन म्हणजे माझं असं झालं जेव्हा मी सेटवर गेले तर मी बसले हा समोरून आला मी आला म्हटलं दो चाय लाना शिवाली हिरो आहे हिरो माझं टाळकं सटकलं मी म्हंटल मी ह्याच्याबरोबर काम करायचंय मी ह्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायचे हा ओंकार रावची बरोबरी करणार हा हिरो म्हणून माझ्या बरोबर सिनेमात काम करणार मी म्हंटल मी पिक्चर सोडते नाही करणार भाई पिक्चर ये काम करेगा तो मेरे को नाही करणार पिक्चर ह्याने समजवलं की नाही एकदा त्याच्याशी बोल बोलून बघ मी याच्याशी बोलले इज व्हेरी जेंटलमॅन पर्सन म्हणजे नंतर हसत खेळत झालं वातावरण एवढंच नाही म्हणजे मी आणि हा एकच हॉटेलला होतो ना सो आम्ही निघताना ना हा माझ्या बॅगही कॅरी करायचा सगळ्यांना असं वाटायचं हा माझा बॉय आहे म्हणून मी सांगायचं लोकांना नाही नाही बॉय नाहीये हिरो आहे हिरो तेव्हा कुठे लोकांना कळायचं एक मिनिट जरा ते जरा हे करा बंद करा काय करताय तुम्ही यार हे काय करताय ती ऑनलाईन आहे अख्खा महाराष्ट्र ऐकतो तुम्ही हे सांगताय माझ्याबद्दल मुळात म्हणजे जी मी बॅग उचलली ना तेव्हा तिच्या पायाला लागलेलं एवढी मोठी हिलची चप्पल घातलेली नाही एवढी मोठी हा त्या पायाला लागलेलं तेव्हा मी तिची बॅग उचललेली एवढंच झालं होतं त्याच्या पलीकडे काय नाही हाच स्वभाव सगळ्यांना आवडायचा म्हणून लाडका होता आणि गौरव आम्ही कौतुकच करतो मी एवढी चांगली व्यक्ती इतका जेंटलमॅन माणूस नाही पाहिला माझ्या उभ्या आयुष्यात सो काय अनुभव होता तुझा तुमचा माझा अनुभव ते ऑन केल्यावर सांगेन ना मी सॉरी म्यूट आहे ना हा हा येस 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 हा येस वेलकम बॅक आपल्या सोबत आहे गौरव मोरे सो गौरव मोरे येस द ओंकार राऊत या लेजेंडरी ऍक्टरला रिप्लेस करताना तुला कसं वाटलं मला काय नाही आता तो आहे का सिनेमामध्ये म्हणजे सो बेसिकली ओंकार राऊत जी भूमिका करणार होता ती तुला करायला मिळाली म्हणजे तुला अशी भीती नाही वाटली का की तुझं काम बघून ओंकारला कसं वाटेल किंवा तुझं काम त्याला आवडेल का नाही किंवा तुझ्या म्हणजे ओंकारच्या ऐवजी तुझा चेहरा सिनेमात बघून लोक तिकिटाचे पैसे मागायला तुझ्या घरी आले तर माझ्या घरी कसे यायचे लोक माझ्या घरी कसे ओंकारचा का संबंध त्याचा काहीतरी इन्सिडेंट झाला तो घरी आहे बरोबर आहे ना त्याच्या जागी मी काम करतोय आणि मी एक नट म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय मला फक्त एवढंच माहिती आहे शो मस्ट गोव्यावरनं आण गौऱ्या गौऱ्या काय गोव्यावरनं आणायला तू सांगतोस ते शो मस्ट गो ऑन असं आहे वेल फॅन्टॅस्टिक आन्सर आपण वळूया पुढच्या क्वेश्चन कडे रमेश मला तुला विचारायचं मला की ओंकार राऊतच्या जागी गौरव मोरेला घेऊन काम करताना काय चॅलेंजेस आले ओंकार राऊतला झाकून मला गौरव मोरे आणायचा होता येस हे माझ्या समोरच सगळ्यात मो चॅलेंज होत पण आम्ही तुला सांगतो आम्ही थांबलो नाही याच्यासाठी 75 लुक डिझाइन केलं मी 75 दिसणार आहेत या फिल्म मध्ये गौरवचे नाही ते दिसणार नाहीयेत आम्हाला ते लुक डिझाईन केल्यानंतर कळलं की याची बॅक प्रोफाईल जास्त छान दिसते बॅक प्रोफाईल हो म्हणजे तू फिल्म बघशील ना प्रिया थिएटर मध्ये तेव्हा माझे फ्रंटल शॉट लावले आणि गौरवची बॅक लावली आहे पूर्ण फिल्म मध्ये दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि गौरवची पाठ इतकी बोलते ना इतकी बोलते गौरवची पाठच काय गौरवची मान गौरवचे केस गौरवचा गुडघा गौरवचा घोटा गौरवचा चौडा इतका बोलतो बाप रे काय सांगतो तुम्ही या लोकांना काय सांगता तुम्ही सगळं बॅक प्रोफाईलने काम केलंय मी आणि माझा घोटा गुडघा हे सगळं बोलत विचार का माझ्या गुडघ्याला कसं जेवला का विचार जेवला काय ना संध्याकाळ याला विचार काय करता तुम्ही यार मी का सिनेमामध्ये असा अभिनय केला हे घेऊन हे घेऊन मला विचारा ना मी सिनेमाचा लीडर आहे ना मला प्रश्न विचारा ओके तुला विचारते सो शिवाली माझा पुढचा प्रश्न अरे मला विचार की इतक्या बोलक्या चवड्याच्या हे नपना बोलू बाई परत परत काम करताना तुझा अनुभव कसा होता एस्पेशली रोमॅन्टिक फिल्म मध्ये रोमॅन्टिक सीन्स करताना तुला खरं सांगू का म्हणजे गौरवला ना रोमॅन्टिक अंगच नाहीच जमत होतं त्याला पण ठीक आहे आणि मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सरप्राईज आहे गौरवसाठी पण सरप्राईज आहे पण सरप्राईज आहे की आम्ही बरेच रोमॅन्टिक सीन
ओंकार राऊतला घेऊन शूट केले ओंकार सिनेमामध्ये सिनेमाचा हिरो मी आहे ओंकार आजार आहे ना घरी पडला ना तू गौरव तुला सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे म्हणजे तुला बघ आम्ही ते सुट्टी दिली होती 3 दिवस हा ते माझं शेड्यूल 9:30 दिवसामध्ये संपवलं होतं तुम्ही हा त्या दिवसांमध्ये ओंकारला बोलवून सगळे रोमॅन्टिक सीन करून घेतले त्याचा पाय बरा होत होता ना पण त्याचा पाय पूर्ण बरा झाला नव्हता त्याने पाय बेडवर ठेवला आणि जो काही नवरस दाखवले ना खूप खूप भारी सीन बापरे म्हणजे आय एम सो ग्लॅड की फायनली आम्हाला द ओंकार राऊतला फिल्म मध्ये बघायला मिळणार 2 मिनिट थांबा द ओंकार राऊत कोणा 2 मिनिट थांबा काय कुठला सीन शूट केला अरे ते नाही का आपला हनीमूनचा सीन आहे तू दूध घेऊन येतोस आणि मग अशी तुझी बॅक प्रोफाईल आहे आणि मग तू पुन्हा वळतो तर माझ्या इमॅजिनेशन मध्ये वळताना ओंकार दिसतो सगळे सीन केले आणि कट्टू मग सकाळ सूर्य खिडकीचा शॉट लागलाय बाहेरून मी असे केस पुसते आणि मागे मग गौरव दिसतो कचरा काढताना बेड नीट करताना वगैरे नेहमीची काम नेहमीची काम सिनेमात मी हिरो आहे ही माझी बायको आहे हा मी दूध घेऊन येणार माझी बॅग दिसली की ओंकार येणार आणि मग तसं तो करणार सकाळी मी झाडू मारणार हे शूट केलंस तू सिनेमाचं नाव काय प्री तुझी माझी की प्री तुझी माझी दुसऱ्याची हे नाव आहे सिनेमाचं हे नाव आहे सिनेमाचं मजदुरी करताय 9:30 दिवसामध्ये माझं शेड्यूल संपवलं आता तुम्ही ओंकार सिनेमामध्ये घेतला गौरव प्लीज शांत हो अरे त्याने झोपून कुठे नवरस दाखवले ना पाय तुटलाय ना सगळे ऐकतात ऐकू दे नाही नाही ऐकत नाही बंद केलंय कारण तू ओरडतोयस ना मी बोलताना का बंद करता हे बोलताना चालू करता बरोबर आपण परत चालू करूया खूप वेलकम बॅक गौरवची पुंगी वाजली तर वाजली चित्रपटाची ए सॉरी गौरवची पुंगी वाजली तर वाजली म्हणजे काय सिनेमाची पंगी वाजली तर वाजली आता ते काय देते माझ्यामुळे पाहिजे होते सिनेमाची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली एवढंच चांगलं गौरव तुझ्या पाठीचा अभिनय आम्हाला बघायची खूप इच्छा आहे सो प्लीज एक झलक होऊन जाऊ पाठीचा अभिनय काय बघणार काय नाही नाही बापरे मला सांगायला आवडेल की गौरवने एक सीन केलाय अख्ख्या क्रूने उठून टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या प्लीज प्लीज आपण तो करूयात गाईज आपण आता MHJ भेंडीवर लाईव्ह जातोय तुम्ही तिकडे ही झलक बघू शकता येस येस प्लीज तू सिनेमात काढून ते ओंक्याला परत घेतला यार चुम्मेश्वरी पर्सन कर प्लीज चुम्मेश्वरी पर्सन गाईज गौरव चंद्र ताऱ्यांनी भरलेला आबाळ नकोय रे मला अमावस्येची रात्र हवी आहे तो गडद अंधार त्या अंधारात तुझ्या कुशीत यायचंय घेशील ना रे मिठीत ब्युटिफुल शॉट आय हॅव एव्हर सीन वा ओ माय गॉड खरंच तुझी पाठ खरंच बोलते रे ती चीप आहे बघ माझी पाठीला चीप आहे ओ माय गॉड गौरव तुझ्या पाठीला खरंच चीप आहे मी बोललो तो चुम्मेश्वर गाइस गाइस प्लीज मी प्रॉमिस करते इथे की मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार आहे गौरवच्या चौड्याचा अभिनय बघण्यासाठी आणि गौरवच्या पाठीची जीप बघण्यासाठी तुझ्या बापरी बघितलं होतं थिएटर मध्ये चौडा लागले सांगायला लोक तिकीट काढून गौरव मोरला बघायला जाणार आहे ते काय बघतील गौरवची पाठ अरे बापरे आता गौरवची पाठ आहे हे बघणार लोक बँक प्रोफाईल काम करू आणि तुला माझ्या पाठीला जीप दिसली जीप आहे तर काय बसायचं तुम्ही लोक यार उल्लू म्हणून मला पिक्चर मध्ये घेतलंय तुम्हाला सांगतो या माणसाला काहीच येत नाहीये हा एक नंबरचा फ्रॉड आहे अख्खा सिनेमा आमच्या स्पॉटचे हेड आहेत बाबू भाई त्यांनी डिरेक्ट केला तेच मला बोलले कसं काय पता नाही पिक्चर डिरेक्ट करके बाकी बोलतो तेच मला बोलले आणि त्यांचा असोसिएट होता सरताज हे मला ह्याला काय येत नाही त्याने मला उल्लू बोलून काढलं काय महाराजात माझी इज्जत काढले बोले माझी गोठा बोलतो मला चवडा बोलतो उद्या माझ्या घरचे काय बघतील त्या पिक्चर मध्ये रडू नकोस रडू नको इज्जत काढली होती कसं नाही बंद आहे सगळं नंतर मला कधी बोलवलंच ना लक्षात ठेव भारी तुला मी भिखारे आज ती सिनेमाची पुंगी वाजत वाजली ही तुझी कॉमेडी बघितलं त्याच्या रागाला पण जीव आहे खरोखरीच चुंबेश्वरी परफॉर्मन्स घरी अशोक दादा वा 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 जागतिक दर्जाची सहनशक्ती म्हणावं ना
एवढा अपमान सहन करण्याची म्हणजे अत्युच्च कोटीतली ही सहनशीलता आहे. खरंच सांगतो तुझ्या म्हणजे हे काहीतरी कमवलेलं आहेस तू. तुला सांगतो मी पहिल्याच अपमानाला निघून गेलो असतो तुला सांगतो. पण तुझी जो सोहळा आहे ना अपमान सहन करण्याचा, इथून पुढे असेच अपमान सहन करत राहा असं मी तुला सदिच्छा अर्पण करतो. धन्यवाद. सही हॅशटॅग शिकार परफॉर्मन्स होता एकदम. प्रिया मस्त कॅरेक्टर पकडलं होतं खूप. म्हणजे तुझं निरीक्षण किंवा तू जे काय ऑब्झर्व केलं होतंस ते बँग ऑन होतं. खूप मजा आली. गौरव मला आवडतं जेव्हा तुझा अपमान होतो कारण यू मेक इट लुक गुड. देर आर व्हेरी फ्यू पीपल जे असं करू शकतात आणि त्यातला तू आहेस याचा मला अभिमान आहे. मस्त मजा आली. थँक्यू.